रॉन काय झालं? अरे तो खाली हात क्यू आहे. तुझं काय काय करायचा प्लॅन आहे? हेअरकट, बियर्ड ट्रिम. ते जाऊन तुझं काही ना काहीतरी ऍडव्हान्स असते. आणि हा करते न्यू चॅलेंज. Hi guys, welcome to Dang Delicious. Sayumta this side. स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. उद्या रोशनीची एंगेजमेंट आहे, विच एक्सप्लेन्स द मेहंदी ऑन माय हँड. कालच आमचा मेहंदीचा प्रोग्राम झाला, खूप लेट पर्यंत चालला. आता आम्ही जातो आहे फॉर सम सेल्फ पॅम्परिंग. रोहन गाडीच काढतोय आणि रोहनला हेअर कलर करायचं आहे आणि ही इज इन्सिस्टिंग खूप टाईम पासून की आय शुड गेट हायलाइट्स डन. सो दिस वुड बी माय फर्स्ट टाइम की मी हायलाइट्स करीन. लेट्स सी हाऊ इट गोज. कुठे चाललात? ऑफिस ला निघालो. सॅटरडे यार. सॅटरडे हो, ऑफिस चालू आहे माझं. तुम्ही कुठे निघालात? आम्ही फिरायला. ओके ओके. निघालोय जस्ट. रून तुझं काय काय करायचा प्लॅन आहे? हेअर कट, बियर्ड ट्रिम, छोटं मोठं. तिथे जाऊन तुझं काही ना काहीतरी ऍडव्हान्स असती. मला भूक लागली आहे. घरून पोहे तर खाल्लेले आणि वीकेंड तो कॉल्स फॉर अ स्पेशल नाश्ता. रोहन आपल्याला समोसा पाव खायचा स्कोप आहे का? त्याच रोड ने जातोय आपण. हो आता थांबतो ना मी. चालेल, जाऊ शकतो. हो ना, तुला खायचं ना. रोहन काय झालं? खाली हात क्यू आहे? बोलला 10-15 मिनिटं अजून लागते. आपण पुढे दुसरा बघू. आता आपल्याला लेट झालं असतं ना. 11:00 ची अपॉइंटमेंट आहे ना. 11:15 ऑलरेडी वाजले. खरंच 11:00 की तुम्हाला सांगितलं? 11:00 त्या टायमाला मी खरं सांगितलं. कोइन्सिडेंटली मी आणि रोहन एकदम मॅचिंग झालो. आपण त्याने पण स्काय ब्लू डेनिम घातले, मी पण आणि ग्रीन टी शर्ट सुद्धा. एक्झॅक्ट सेम ग्रीन आहे. एकदमच मॅची मॅची आउटफिट झाले. माझं नाव दिसत नाही कुठे. झालं आता ते. संपला. पोहोचलो आपण. हा करते लाईट ब्राऊन बेस साठी. ग्लोबल. हा ग्लोबल आणि व्हायलेट साठी. आणि हा करते. चालेल. तुला आवडलं? हॅलो. वाव, किती मस्त दिसते. मस्त. फर्स्ट टाइम गेले तू? ओपन हायलाइट केले बिकॉज ग्रेज लपवायचे होते. तुझी स्पेशल रिक्वेस्ट होती हायलाइट करू. चल आता कुठे जाऊया? जस्ट आता मी निघालो आहोत आणि खूप जास्त भूक लागली. ऑलमोस्ट आय थिंक 2:30 झाले आहेत आणि आता आमची परत डिबेट सुरू आहे कुठे जायचं. रोहन काय खायचं आहे तुला? काही चालेल. तुला काय खायचं? मला टिपिकल रोटी सब्जी वगैरे नाही. मला पण नाही. इथे चायनीज आहे. आय थिंक मी आणि रोहन फक्त दोघच. आम्ही इव्हन बाहेर खायला आम्हाला लक्षात पण नाहीये लास्ट कधी गेलो. आता सगळं तर वी आर गोइंग विथ द फ्लो ऍज रोहन सेज. आणि तो खूप टाइम नाही फक्त ना. आम्ही दोघ कुठे तसं लंच करायला जातोय. पोहोचलो. रोहन, यू आर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग. एक्सपेक्ट नव्हतं केलं पण बऱ्यापैकी ऑक्युपाईड आहे सगळ्या टेबल. आम्हाला दुसरा टेबल हवा होता. हे वाज द स्टाफ. होपफुली आम्हाला तो टेबल मिळेल. काय बोलते फ्राईज सांगेल तोपर्यंत. भयंकरच भूक लागली आहे. सो आय थिंक वी हॅव गॉन अ बिट ओव्हरबोर्ड विथ द फूड ऑर्डरिंग. एवढं सगळं ऑर्डर केलं आहे तुम्हाला तर दाखवतो. आय डोंट नो हाऊ वी आर गोइंग टू इट ऑल ऑफ दॅट.
दाखवत तुम्हाला मी नंतर. सर बेस्ट ही खाणार होती ना पिझ्झा, दोनच स्लाइस खाल्ले यांनी आणि आता गप्प बसली. चार खाल्ले म्हणजे बाकी दोन पडले, मम्मी काहीच खाल्लं नाही. हा खाने के बाद कुछ मीठा हो जाए म्हणून मिल्की बार, परत तिथे डेझर्ट पूर्ण प्लेट. खाण्याची अजिबात हिंमत नव्हती, पण असे घर जाऊन थोडस 15 मिनिट्स तरी पडायला मिळेल. नो चान्स एट ऑल. काय यार, शुभ शुभ बोलो. शुभ कार्य उद्या घरात मग थोडं म्हणून आज आराम केला पाहिजे. नाही परवा आराम कर सुट्टी. द्यायचं नसेल ना सम दुसऱ्याला की मेल्ट केल्याचं कारण द्यायचं, म्हणजे मी मागणार नाही असं. म्हणजे तू चाटून चाटून खाणं मग मी मागणार नाही ना म्हणून. तर मी खाऊ शकतो ते मी खाऊ शकतो. घरी छोटी मोठी पॅकिंग चालली होती आणि ते करून त्याच्या व्लॉग साठी माईक टेस्ट करत होते. काय रा, से हाय. सगळ्यांनी मिळून घरीच रिंग प्लॅटर तयार केलेला अँड फायनली इट इज रेडी. यानंतर आम्ही गेलो मावशीकडे काकांचा बर्थडे सेलिब्रेशन करायला. आमच्या भाऊजीचा वाढदिवस आहे त्यामुळे सगळं संपूर्ण परिवार आलेला आहे. किती समोसे खाल्ले दिसतय घालत. हा मला वाटत सगळ्यांनी जे बड्डे केले समोज यावर्षी असा होता एंगेजमेंटच्या तयारीचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. अंटिल नेक्स्ट टाइम बाय.